नमस्कार तास मध्ये मी मधुरा मनापासून स्वागत करते या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण चर्चा करणार करणारोहन शास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ आणि सुप्रसिद्ध संमोहन तज्ज्ञ सचिन राणे विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सचिन सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार सर नमस्कार सचिन राणे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्या सचिन राणे स्वतः सुप्रसिद्ध समोहन तज्ज्ञ आहेत आणि गेल्या गे वीस वर्षांपासून ते समोहन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अनेक वर्षांपासून मानसिक आजारानं त्रस्त असलेल्या विना औषध समोहन उपचार करून त्यांना त्यांनी बरं केलंय आणि त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनही त्यांनी सकारात्मक केलाय सचिन राणे सरांना कोकण रत्नभूषण पुरस्कार त्याचबरोबर समूहनातील अनमोल रत्न पुरस्कार यांसारख्या असंख्य पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे मानसिक आजारांसोबतच मुलांच्या अभ्यासामध्ये एकाग्रतेचा अभाव स्मरणशक्ती आत्मविश्वासाचा अभाव भीती फोबिया न्यूनगंड व्यसनाधीनता नैराश्य ओसीडीस क्रिजोफ्रेनिया डिप्रेशन निद्रानाश यांसारख्या असंख्य मानसिक आणि मनोशारीरिक आजारांवर समोनाने तेही विना औषध यशस्वीरित्या उपचार करण्यात त्यांचा हातखंड आहे ठाणे आणि पुणे इथे त्यांचं समूहन उपचार केंद्र आहे आणि त्यांचे सचिन राणे ह्या नावानं स्वतंत्र असं यूट्यूब चॅनल देखील आहे सरांच्या पुढील कार्यशाळांविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर शास्त्राविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आज आपण शास्त्राविषयी अधिक माहिती जाणून घ्याल सचिन सरांकडूनच तेव्हा लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया सचिन सर पुन्हा एकदा स्वागत आहे तर दोन हजार वीस हे वर्ष आपण पाहिलं तर चांगलं आणि वाईट हे दोन्ही गेलेलं आहे कारण की चांगल्या ह्या अर्थाने की आपण खूप काही गोष्टी ह्या सगळ्या दोन हजार वीसमध्ये शिकलेलो आहोत वाईट कारण की आपण अनेकांनी आपली माणसं गमावलेली आहेत अनेक जण आजारी पडले त्याचबरोबर आज मानसिकरित्या अनेक जण खचून गेले काहींच्या नोकऱ्या गेल्या ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता समूहनाच्या माध्यमातनं आपण मानसिकदृष्ट्या ज्या खचलेली ज्या लोक आहेत त्यांना कशा पद्धतीने उभारी देऊ शकतो आणि समूहनातून आपण ह्या मानसिक आजारांवर कशी मात मिळवू शकतो त्याबद्दल काय सांग नक्कीच सगळ्यात सांगायचा सा मुद्दा की आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा बघितलं त्यानंतर दिवसभर पेशंटचे एवढे कॉल असायचे आणि आता सुद्धा पुण्या सेंटरला आमच्याकडे दिवसभर पेशंटचे काउन्सिलिंग चालू असतं आणि यामध्ये असे आढळले आम्हाला पेशंट की लॉकडाऊनच्या काळामध्ये असंख्य लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत ताणतणावाला बळी पडलेत बरेच असं काही लोकांचे व्यवसाय मोठ्या मोठ्या प्रमाणात बंद झाले आपण बघितलेत या, था था, था, या, था, था, आता या आमचे जे पेशंट असतात यामध्ये आम्हाला असं आढळलंय की काही लोकांनी सुसाईड पर्यंत पण पोहोचले स्वसाडाटम केलेत तर ह्या गोष्टींसाठी संभोव उपचार कसे फायद्याचे ठरतात याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मी एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो इथे आता डिप्रेशन बद्दल तुम्ही जिथे बोललात आता डिप्रेशन बऱ्याच लहान मुलांपासून ते पहिल्यांदा एक वयस्कर लोकांमध्ये असायचं पण आज अभ्यासाच्या ताणापासून नोकरी करणाऱ्या व्यक्तीपासून प्रत्येकाला डिप्रेशनचा सामना करावा लागतो आणि यातून बाहेर पडणं सुद्धा सहज सोपं आहे मला वाटतं माझी ओळख करून देताना तुम्ही सांगितलं की संभवन उपचारामध्ये कुठलीही मेडिसिनचा आपण वापर करत नाही हे पूर्णपणे मनावर आधारित असं हे शास्त्र आहे आणि कुठल्याही वयातील व्यक्ती म्हणजे वयवर्ष पासून ते अगदी वयवर्ष पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत वयातील कुठलीही व्यक्ती हे उपचार सहज घेऊ शकतात आणि यासाठी मला आपल्या स्क्रीनवर पुण्या सेंटरचे माझे नंबर येतात ज्यामध्ये तुम्हाला काउन्सिलिंग वगैरे सगळ्या गोष्टी मोफत आहे आता बहुतांश कॉल असतात की सर मला डिप्रेशन आलंय आणि डिप्रेशनमुळे मला नैराश्य आलंय आणि मला उत्साहच निघून गेलाय मला उठावसच वाटत नाही जॉब एवढी वर्ष मी केलाय आणि तो जॉब माझा गेला काही लोक सांगतात की व्यवसाय होता एवढे आता मी पुन्हा कसा उभा होऊ अशा बऱ्याचशा दिवसभर फोन कॉल चालू असतात आणि यावर जेव्हा काउन्सिलिंग वगैरे करतो तेव्हा मी एवढंच सांगतो की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला सामोरं जाण्याची आपल्या मनाची तयारी ठेवावीच लागेल आज कोरोनाच्या काळामध्ये आपण एक गोष्ट शिकलोय की इथे काही कधीही घडू शकतं यासाठी परिस्थिती बदलणं आपल्या हाती नसते मनस्थिती आपण स्वतःची आहे ती कधीही आपण बदलू शकतो जसं मी एक उदाहरण नेहमी सांगतो की डिप्रेशन असलेल्या व्यक्तीमध्ये हे शास्त्र कशा प्रकारे मदत करते ते बघा आणि कशा प्रकारे पुन्हा त्याच्या जीवनाला दिशा मिळते की जसं या पूर्वी मी एक उदाहरण सांगितलेलं आहे की एक शिल्पकार मोठ्याशा दगडावर शिल्प घडवत बसलेला असतो एक सुशिक्षित माणूस त्या रोडने जातो रस्त्याने पण त्याला हे शिल्प काय किंवा हे माहितीच नसतं बरोबर त्याला आश्चर्य वाटत की एवढ्या मोठ्या दगडावर एक छोटीशी हातोडी आणि चिन्नी घेऊन ठाक ठुक चालू आहे काय नेमकं चाललं माहित नसतं पण शिल्पकार आपल्या कामामध्ये बघणं असतो ह्या घटनेला एक महिना होऊन जातो या दरम्यान ती व्यक्ती त्या रो त्या बाजूने कधी भरकटलीच नाही पण सहज एक महिन्यानंतर पुन्हा ती व्यक्ती त्या रोडने एकदा चाललेली असताना त्याला पाहत पाहतो हो की अरे मागच्या महिन्यात एक व्यक्ती इथेच काहीतरी करत होती पण आज बदल असा होता मधुराजी की मागच्या मनात एक मोठा दगड होता आज तो दगड नाहीसा झालाय त्या दगडामधून एक सुंदर देवाची एक मूर्ती बाहेर आलेली पाहून त्या माणसाला आश्चर्य वाटतो तो मोठ्याने त्या शिल्पकाराला ओरडतो की अरे हे वेड्या काय केलंस तू हे तेव्हा शिल्पकार मागे म्हणून पाहतो आणि बोलतो की साहेब माझ काही यामध्ये चुकलंय का तेव्हा ती व्यक्ती बोलते त्याला की अरे काय चुकलंय अरे वेड्या तू या दगडातन देव घडवलास आणि मला विचारतो काय चुकलं म्हणून तेव्हा तो शिल्पकार हसतो आणि सांगतो की नाही साहेब हा देव मी नाही घडवलाय मुळातच हा देव त्या दगडामध्येच होता मी फक्त नको असलेला भाग माझ्या छोट्याशा या चिंधीने काढून टाकण्याचा प्रयत्न केला बरोबर मला इथे हेच सांगायचं आहे सा की आम्ही संबोध उपचारामध्ये हेच करतोय की सध्या डिप्रेशनाला बरेच लोक कवटाऊन बसलेले आहेत नैराश्याला पकडलंय असंख्य लोक त्याचे बळी पडत आहेत आणि या संबोध उपचारामधून याच तुमच्यातल्या नको असलेल्या गोष्टी बाहेर काढण्याचं हे आम्ही काम करतो बरो बरोबर आहे आणि मला वाटतं की नको असलेल्या व्यक्ती गोष्टी म्हणजेच आपल्याला नकारात्मक विचार असणं आणि त्याचबरोबर ह्या नकारात्मक विचार कसे आपल्या बाजूला करू शकतो हे समोनाच्या या उपचारांमधनं आपल्याला मिळू शकतात आणि ज्यांना कोणाला तर हे सगळ्या उपचार घ्यायचे असतील किंवा काही काउन्सिलिंग करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायला हरकत नाही त्याचबरोबर सचिन सरांच्या आणि राजेश सरांच्या तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर अजून एक महत्त्वाचा प्रश्न ह्या कोरोनाच्या काळात सगळेच जण कुटुंब एकत्र एक होते त्यामुळे एक एक प्रकारचं वे, वेगळं वातावरण घरामध्ये पाहायला मिळालं पण तसंच अनेक गोष्टी घडत होत्या घ वर्क फ्रॉम होम होतं त्या मुलांचा अभ्यास ऑनलाईन होता ह्या सगळ्याच्या मध्ये असं होतं की बऱ्याचदा राग चिडचिडपणा देखील तितकाच वाढलेला आहे लोकांमध्ये तर अशा वेळेस आपण रागावर नियंत्रण मिळवू शकतो का त्याबद्दल काय हो हो नक्कीच मला सांगायला आवडेल की या काळामध्ये असंख्य म्हणजे फॅमिली आहेत म्हणजे ज्यांचा संबंध बऱ्याच लोकांशी येतो परिवारामध्ये आता काय झालंय माहितीये लॉकडाऊनच्या काळामध्ये एकत्र कुटुंबामध्ये मनाप्रमाणे कोणाला काही गोष्टी करता येत नव्हत्या आणि बऱ्याच वेळा काही असतात मी सांगतो की एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह असेल निगेटिव्हिटी साचली असेल की तुम्हाला ती त्रासदायक ठरतेच आता कसं असतं माहितीये बऱ्याच वेळा असं असतं oh. राग येण्यामागची मागची असंख्य कारण आहे प्रत्येक वयानुसार मुलांमधला राग वेगळा असतो पालकांमधला वेगळा असतो प्रत्येक व्यक्ती व्यक्तीनुसार तो अवलंबून hmm. आता एक मला वाटतं माझ्याकडे केस होती आता ती मला बोलली की माझं एकत्र कुटुंबामध्ये मला जमतच नाहीये का जमत नाहीये तर मला काही गोष्टी यापूर्वी घडून गेलेल्या आहेत माझ्या सासूबाईंनी मला काही बोललेल्या आहेत पण मला त्या आता समोर असल्या की मला तो त्रास होतो एवढे दिवस मी ऑफिसला असायची त्यामुळे सकाळी नऊ वाजता जाऊन मी रात्री आठ वाजता यायचे त्यामुळे मला काय असं मोठंसं वाटायचं नाही पण आता छोट्या छोट्या गोष्टींचा मला माझी घुसमट होत चालली आहे मला खूप रडायला येतं असं अशा गोष्टी सांगत होत्या बऱ्याचशा अशा गोष्टी तर मी बोललो एक काम त्यानंतर त्यांचं ते काउन्सिलिंग केलं फोनवरच केलेलं आणि त्यानंतर तिने मला ते काही गोष्टी सांगितल्यावर मला वाटतं बऱ्याच लोकांची इच्छा होती की जर लॉकडाऊनमध्ये फोनवर बऱ्याच लोकांचं मी काउन्सिलिंग केलं आणि त्याला यशही चांगल्या प्रकारे आलं त्यामध्ये मी सांगू इच्छितो आज प्रेक्षकांना की बऱ्याच वेळा काय होतं सांगा आपण एखाद्या व्यक्तीविषयी काहीतरी माहिती साठवून ठेवतो पुन्हा एकदा समजून घ्या आपलं अंतर्मन हे प्रमाणे आहे त्याला काही आणि वाईट काही यातला काही फरक कळत नाही तुम्ही हुँ। जे सांगतो तुम्ही सांगितलं ही व्यक्ती वाईट आहे तर ती वाईट म्हणून स्वीकारली जाते आणि जेव्हा ती व्यक्ती समोर येते तेव्हा आपण त्या व्यक्तीविषयी जी काही माहिती गोळा करून ठेवली ती आपल्याला त्रासदायक ठरते म्हणजे ती व्यक्ती त्यावेळी वि� काही बोलत नाहीये पण त्याच्याबद्दल आपण जी काही माहिती गोळा करून ठेवली ती आपल्याला त्रास देते मी एक सल्ला नेहमी माझ्या प्रेक्षकांना देतो माझ्या स्टुडंटना देतो माझ्या पेशंटना देतो की एखाद्या व्यक्तीसोबत तुमचं जमत नसेल हुँ. तर काय करा माहितीये <coughs> बदला त्या व्यक्तीला नका स्वतःला त्या व्यक्तीला बदलणं शक्यच नाहीये बरोबर मग काही लोक का सर बदलणं शक्यच नाहीये मग स्वीकारा त्या व्यक्तीला आहे तसं स्वीकारा मग एक बाई बोलली मला बदलणंही शक्य नाहीये ह्या व्यक्तीला स्वीकारणंही शक्य नाही मग बोललो इग्नोर आहे ना मग एकच बोल इग्नोर करा तेतरी तर ते तरी जमत आहे का बघा मग काही गोष्टी सांगितल्यानंतर लोकांना कळतात की इथे आपण एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं बघा इथे तुम्ही जगाला बदल्याच्या वानगडीत पडू नका इथे सहज पटकन बदलणं शक्य आहे तर स्वतःला बदलणं शक्य आहे मी याही पूर्वी हे उदाहरण सांगितलं असेल की बघा माणसाचे जीवन आपलं कसं आहे ते समजून घ्या की एका दिवसात नाचणाऱ्या दुधामध्येच कधी न नाचणारं दूध हे तूप लपलेलं असत अर्थात त्या दुधापासून तुपापर्यंतचा प्रवास आहे त्यासाठी त्या दुधाला दह्यामध्ये जावं लागलं दह्यामधून ताकामध्ये जावं लागलं ताकामधून लोण्यामध्ये जावं लागलं आणि लोण्यानंतर त्याचं तूप आणि हे तुपाचं वैशिष्ट्य काय सांगा की दूध एका दिवसात नसतं दही दोन दिवसात लोणी मला वाटतं तीन दिवसात तीन चार असं म्हणजे दही ताक लोणी आणि त्यानंतर मला वाटतं तूप जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्याला काहीच होत नाही म्हणजे मला सांगायचा मुद्दा समजून घ्या या की याप्रमाणे हा संघर्ष हा दुधाचा संघर्ष होता कारण त्याची किंमतही तशीच झाली ना शेवटी तुपाची बघा दुधापेक्षा दही महाग दही पेक्षा ताक ताकापेक्षा लोणी आणि लोण्यापेक्षा तूप महाग तुम्हालाही समाजामध्ये आपली मान प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी व्हॅल्यू वाढवायची असेल तर संघर्ष हा प्रत्येकाला करावाच लागतो अर्थात आणि या दरम्यानच तुम्हाला तुमच्या मनावर काही संस्कार करावे लागतात किंवा आपण त्याला उपचार म्हणू शकतो आणि संबोधास्त्र हे माणसाला मिळालेलं यासाठी एक वरदान ठरलेलं आहे संबोधनाच्या जर तुम्ही अफेअरमेशन घेतल्या अर्थात त्या कशा प्रकारे स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेले आहेत आणि या आठवड्यामध्ये शनिवार रविवारी मी खास करून पुण्यामध्ये स्वतः असणार आहे त्या दरम्यान तुम्ही तशा अपॉइंटमेंट घ्या आणि मी नक्कीच तुम्हाला भेटणार आहे मला वाटतं की आतापर्यंत हजारो लाखो लोकांनी तुमच्याकडे येऊन हे उपचार घेतलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया देखील आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आपण जाणून त्यांचं नेमकं काय म्हणलं समोनाच्या उपचारानंतर या आठ दिवसामधली माझी सगळी निघून गेली आहे तर मी त्यासाठी सचिन सरांना या आठ दिवसाच्या कार्यशाळेत खूप छान अनुभव आले आणि जे ते वर्ष झाले नाही त्याचा ह्या पुढे नक्कीच होणार आहे धन्यवाद सचिन सर इथे आल्यापासून आमच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस आले या आठ दिवसांमध्ये सरांकडून खूप काही शिकायला मिळालं सरां सरांविषयी बोलण्याबद्दल म्हणजे माझ्या काही शब्दच नाही फक्त मी एकच करू शकते ते म्हणजे हे ग्रँड सेल्युअर मी जेव्हा सरांचा क्री सेमिनार अटेंड केला तेव्हा अटेंड केल्यानंतर एकच ठरवलं होतं की सरांनी एनर्जी मी घेऊन जाणार आहे आणि या आठ दिवसाच्या सेमिनार कोर्स नंतर मी तेवढीच एनर्जी तेवढाच पॉझिटिव्ह घेऊन चाललो आहे त्याच्यामुळे ही कार्यशाळा मी कंटिन्यू मी अटेंड केली ह्याच्यामध्ये मला माझ्या मनामध्ये किंवा माझ्या विचारांमध्ये आमला असा बदल घडून आणला आणि माझा स्ट्रेस हा शंभर असेल समजा एक गृहित धरले एक एक्झाम्पल तर तो आता पूर्णपणे झीरोवरती आलेला आहे ह्याच्यामुळे मला खूप नॉर्मल पद्धतीने आणखी बेटर पद्धतीने या क्षेत्रामध्ये काम करायला मला फील होत आहे हा आठ दिवसाचा जो प्रोग्राम मी बघितला किंवा जो शिकलो जो आत्मसात केला जो सचिन चदानचा जो जवळचा सहवास मिळाला ह्याच्यामध्ये इतकी डेव्हलपमेंट मला आजपासून नाही गेले तीन दिवसापासून मी त्याचा इफेक्ट जाणवून घेतो आणि मला तो दिसायला लागला आहे माझ्यामध्ये डेव्हलप होत आहे मी माझ्या आजारपणासाठी हो आलो होतो आणि आठ दिवस हा कार्यक्रम केल्यानंतर माझा आजारच हो पळून गेला खरंच इतकं छान सरांनी मार्गदर्शन केलं की असं वाटतं की काहीतरी चांगलं आहे धन्यवाद सचिन सर डॉक्टरांची मुलाखत बघितली झी चोवीस तासवर वर लाईव्ह आणि त्या मुलाखतीमुळे मम्मीने ठरवलं की आपण ही ट्रीटमेंट करूया तुझ्यासाठी म्हणून मी तयार झाले आणि मग आम्ही इथे आलो ही ट्रीटमेंट करण्या अगोदर जो माझा कॉन्फिडन्स लेवल जी होती जी एकदम खाली गेलेली होती किंवा एनर्जी वाईज खूप लो फील करायचे किंवा स्ट्रेस लेवल जी मॅनेज करताना खूपच डिफिकल्ट होत होतं आज मला अतिशय वेगळा अनुभव आला हे सगळं झाल्यानंतर ट्रीटमेंट अजूनही सुरूच आहे पण इथे आल्यानंतर हे जे दोन तीन दिवस मी जे घेतला आहे अनुभव तो इज लाईक टोटली डिफरंट खूप वेगळा अनुभव आहे खूप पॉझिटिव्हिटीनी फिलअप फिलअप झाली आहे मी कॉन्फिडन्स लेवल आहे एनर्जी खूपच वरच्या लेवलला ले गेलेली आहे स्ट्रेस तर अजिबातच नाही फील होत होत आहे डॉक्टरांमुळेच हे सगळं पॉसिबल झालेलं आहे त्यामुळे थँक्यू सो मच तेव्हा आता आपण खरंतर ह्या सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या आणि ज्यांना कोणाला अशा प्रकारचा त्रास असे काजी <coughs> oh. तान तान असेल त्यांनी काळजी करू नका डिप्रेशनमधनं पण आपण विना औषध खरं तर यातून बाहेर पडू शकतो अगदी रा ताणतणाव असेल राग येत असेल चिडचिड होत असेल तरी सुद्धा घाबरायचं कारण नाही आहे डॉक्टर त्याचबरोबर सर अजून एक महत्वाचा प्रश्न कारण की निद्रानाश हा आज पाहिला तर मोठ्या प्रमाणात आजार बळावलेला आहे झोप येत नाही अशा अनेक असंख्य तक्रारी आहेत मग त्यांना कुठला प्रकारचा आजार असतो असं काही नाही पण झोप येत नसते मग ह्याला ह्याच्यावरती आपण समोर अनेक उपचार करू शकतो <coughs> खूप चांगला प्रश्न मधुराजी निद्रानाश किंवा झोपेच्या ज्यांना तक्रारी आहे त्यांच्यासाठी तर मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की सो, संबोधनामधला सोसंबोन हा भाग त्यांच्यासाठी वरदान ठरलेला आहे जे माझ्या आवाजातले ऑडिओ क्लिप असतात त्यांना ट्रीटमेंट दरम्यान दिला जातात आणि आज तगायच अनुभव आहे पेशंटचा की दोन ते तीन दिवसातच त्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो झोपेसाठी आता झोप येत नाही म्हणजे नेमकं काय का? अर्थात कारण वेगवेगळी असतात मग सांगितलं लहान मुलांचे कारण वेगळे असतात मोठ्यांची वेगळी असतात वयस्कर व्यक्तींच्या वेगळ्या प्रत्येक व्यक्तीनुसार हे सगळं बदलत जातं तर बहुतांश तरुणांमध्ये सुद्धा आजकाल बघितलं झोप येत नाही चार पाच वाजेपर्यंत तर का होतं सांगत तर आपण झोप येण्यासाठी एक अवस्था असेल समजा काही लोक बोलतात की सर माझ्या मनात भरपूर विचार येतात माझं मन जराही एकाग्रच होत नाही आता एकाग्र होत नाही म्हणजे काय तर लक्षात घ्या आपलं माणसाचं मन भरकटण्यासाठी दोन ठिकाणी मन भरकटत असतं एक तर भूतकाळ किंवा भविष्य काळ एकतर घडून गेलेल्या गोष्टी आपण आठवत असतो दर, किंवा ज्या काही घडणार आहेत त्या गोष्टी आणि जगायचं आहे वर्तमान काळ तुम्हाला झोप तेव्हाच लागू शकते जेव्हा तुमचं माइंड वर्तमान असतील अर्थात हे वर्तमान काळात कसं ठेवायचं यासाठी काही सूचना आम्ही बनवलेल्या असतात किंवा त्याला एक एकनाच्या माध्यमात आपल्या अंतर्मनापर्यंत जाऊन आपल्या मनाला कशा सूचना द्यायच्या असतात याच्या काही सिडीज असतात माझ्या त्या मोबाईलच्या माध्यमात तुम्ही जेव्हा ग्रहण करता तेव्हा मला वाटतं तीन चार झालेला असतो म्हणजे झोपेच्या किंवा निद्रा नाशाच्या आहेत त्या पूर्णपणे अगदी म्हणजे संने आपण तर प्रत्येक गोष्टीवरती मात मिळवू शकतो आणि मला वाटतं मला तर लहान मुलांच्या प्रश्नाकडे वळायचे कारण की आज ऑनलाईन स्टडीज सुरू आहेत या सगळ्यावरती मला चर्चा करायची पण एका छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा चोवीस तास मध्ये एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत्र आमचा खास कार्यक्रम حالو چو وستاس ब्रेकनं तर हालो चोवीस तासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतो आहे शास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत समूह तज्ज्ञ सचिन राणे आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येऊया सचिन सर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण खरं तर समोनाबद्दल बोल बोलतच होतो मात्र एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे मुलांच्या बाबतीत कारण की आत्ता सध्या आपण पाहिलं तर ऑनलाईन स्टडीज सुरू आहे कुठेतरी एकाग्रता मिळत नाही आहे मुलांना कारण की शाळेचं वातावरण आणि घरातलं वातावरण ह्यामध्ये खूप फरक जाणवतोय तर अशा मुलांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन नक्कीच मग अशी सांगितलं मी एकाग्रतेसाठी की हा प्रश्न बहुतांश म्हणजे मला वाटतं मी आता दौऱ्यावर गेलो हो होतो तिथे सुद्धा ज्यांना कळलं की बाबा सचिन राणेल ते बाबा सुद्धा मला वाटतं भेटायला प्रत्येक पालकाची ही तक्रार होती की मुलांचं सर ऑनलाईन एक्झाम आहे ऑनलाईन स्टडी चालू आहे त्यामुळे त्यांच्याकडे सध्या गोल सेट नाहीये हो, की नेमकं काय होणार आहे बोललो हा बोललो संपूर्ण जगभरातच प्रश्न सगळ्यांना सता होतोय त्यामुळे बोललो काही संकट आल्यानंतर अशा गोष्टी होतात बोललो तर आपण फोकस त्या गोष्टीवर आपण सोल्युशनवर फोकस करूया बरेच लोक काय करतात माहिती आहे मधुराजी प्रॉब्लेम वर फोकस करतात माझ्याकडे आलेल्या पेशंट असतात त्यांना मी सांगतो की यापूर्वी काय झालं तुम्ही सांगितले हिस्ट्री कळाली मला की त्याला नववी मध्ये मार्क्स चांगले होते दहावीचं वर्ष आहे त्याला थोडासा तो अभ्यासात कमी झालाय सगळं ठीक आहे आणि काही लोकांच्या बाबतीत असंही होत की ट्रीटमेंट करून तो घरी गेलाय तरी त्याच्या मागे तेच लावलेलं असतं की तू दोन वर्षापूर्वी चुका केल्या आहेत माहिती ना मागे तुला गुण कमी मिळालेले आता आम्ही नेहमी सांगतो की जी घटना घडून गेली ती गेली कुठल्याही फोर व्हीलरची पुढची कास त्याच्या मधल्यापेक्षा मोठी असते का कारण मागे गेले ते महत्वाचं नाहीये पण पुढे येणं ते खूप महत्वाचं आहे तेव्हा मला सांगायची इच्छा सांगायचं असं आहे की मुलांमध्ये हे बघा स्मरणशक्ती एकाग्रता ही प्रत्येक माणसामध्ये खूप काही असते फक्त ती अवलंबून आहे इंटरेस्टवर त्याला आवड कशी आहे सध्याच्या काळामध्ये पर्पज एखादा गोलच क्लिअर नसेल म्हणजे बाबा नेमकी माझी एक्झाम कधी होणार आहे त्यामुळे थोडंसं बघा कितीही माणूस कितीही अभ्यासू असेल तरी एक्झामच्या आधीच तो महिनाभर अभ्यास करतो हे आपण पाहिलेलं लहानपणापासून आपण सगळ्यांनी तसं केलेलं आहे त्यामुळे उगाच त्या मुलावर तसा दोष द्यायचा नाही की त्याची एकाग्रता कमी आहे स्मरणशक्ती कमी आहे उलट आम्ही अशा काळात सांगतो की जो सहवास तुमचा मुलांना किंवा मुलांचा सहवास आपल्याला लाभलाय त्यामध्ये तुम्हाला त्याच्यावर प्रोग्रामिंग खूप चांगल्या प्रकारे करायचं आहे जसं मी पालकांना नेहमी सांगतो की बापरे एक तुम्हाला विश्वास हवा की माझा मुलगा किंवा माझी मुलगी जी आहे ती एवढी हुशार आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की हि दिलेलं काम ही योग्य प्रमाणात करतेच आता या दरम्यान एक गोष्ट आढळली आहे की थोडस हल्ली मुलांचं व्यसनाकडे वळण्याचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे तर अर्थात तो तो भाग थोडासा आपण बाजूला ठेवूया पण इथे अभ्यासासाठी मी एवढंच सांगेल की मुलांच्या एकाग्रतेसाठी जर तुम्ही सोबत त्यांची जर समूहाची ट्रीटमेंट केल्यानंतर आज सा असा अनुभव सांगतो सहा नापास झालेला विद्यार्थीसुद्धा वार्षिक परीक्षेमध्ये चांगले गुण म्हणजे खूप म्हणजे पालकांचे असे प्रश्न पत्र असतात किंवा फीडबॅक असतात की, की अपेक्षा पलीकडे रिझल्ट मिळालेला आहे तेव्हा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा संभवून उपचार हे खूप फायदेशीर आहे अगदी अर्थातच म्हणजे विद्यार्थी असो वयस्कर असो तरुण असो अगदी कोणी असलं तरी सुद्धा आपण समोरन उपचार घेऊ शकतो आणि ज्यांना कोणाला समोहन उपचार घ्यायचे असतील तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा सचिन सर स्वतः पुण्यामध्ये येणार आहेत शनिवार रविवारी पुढच्या आणि नक्कीच त्यांच्याशी तुम्ही भेट घेऊ शकता त्यांची भेट घेऊ शकता पण त्यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आहे खाली दिलेल्या नंबरवर त्याचबरोबर सचिन सरांचं युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका राजेश वाळके सरांचं देखील सबस्क्राईब चॅनल आहे त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की त्यावरती तुम्हाला इथंभूत अशी माहिती सरांनी शिक्षकांच्या कार्यशाळांची मिळणारच आहे सर अजून एक महत्वाचा प्रश्न कारण का का, का आता तुम्ही व्यसनांचा उल्लेख केला या लॉकडाऊनच्या काळात अनेकांना व्यसन देखील जडल्याचं आपण पाहायला मिळालं कारण की अनेकांच्या नोकऱ्या गेल्या कुठेतरी डिप्रेशन मध्ये आलं मग व्यसन येतात तर अशा वेळेस काय सांगतात नक्कीच नक्कीच तुम्हाला सांगतो आता समोर शास्त्र म्हणजे समजून घ्या मनावर कार्य काम करणारे शास्त्र आणि सगळं जे काही माणूस म्हटल्यावर मी सांगितलं बहिरमन आणि अंतर्मनाचा खेळ आहे एक गोष्ट पुन्हा एकदा सांगतो की लाईफ को समजणं आहे तो आपल्या माइंड को समजू म मन, म्हणजे तुम्हाला तुमच्या मनाला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल आणि ह्या मनाला म्हणजे माणूस आपल्या मनाचा गुलाम झालेला आहे गुलामगिरीत म्हणजे इंग्रज आपल्याला सोडून गेल्यानंतर दीडशे वर्ष होऊन गेली आहेत बरोबर त्या गुलामगिरीतनं आपली सुटका झाली पण मनाच्या गुलामगिरीमध्ये आपण अडकून पडलोय आणि त्यामुळेच आपण त्या एका हत्तीप्रमाणे झाले बघा एवढा मोठा बलवान हत्ती असतो पण एवढी जी साखळी तो तोडू शकत नाही कारण त्याचा प्रोग्रामिंग तसा झालेला आहे सेम माणसाचं पण तसंच झालेलं आहे कुठेतरी गुलामगिरीत म्हणजे कुठल्या गुलामगिरीत ते सवय सवय बघा जशा आपल्या सवयी असतात तसा आपला स्वभाव जोडतो मी तुम्हाला एक सांगू इच्छितो इथे की आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस प्रत्येक तास प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक क्षण हा फार महत्वाचा आहे आणि हा क्षण आपल्याला प्रत्येक क्षण आनंदात घालवता आला पाहिजे पण आनंदी राहण्यासाठी आपलं मन आणि शरीर निरोगी असणं आवश्यक आहे समोनाचा उपचाराने आतापर्यंत सांगतो तुम्हाला म्हणजे मानसिक रुग्णांवर ट्रीटमेंट पेक्षा व्यसनाधीन जे आहेत लोक त्यांच्यावर आम्ही ट्रीटमेंट जास्त केलेले आहे आणि याचा रिझल्ट म्हणजे जो चाळीस चाळीस वर्ष ड्रिंक करणारी माणसं सुद्धा ट्रीटमेंट घेतल्यानंतर आठवड्याभरात त्यांचं व्यसन पूर्णपणे कायमच बंद झालेलं आहे असा अनुभव आमच्याकडे हो आणि मला वाटतं की ज्यांना कोणाला ह्या सगळ्या बाहेर पडायचं असेल त्यांनी समोनाचा मार्ग स्वीकारायला हरकत नाही कारण की समोनाचा मार्ग तुम्हाला यशस्वी जिवंत जगायला संधी देतोच आहे पण राजमार्ग मिळवून देतो आणि सकारात्मक पाऊल तुम्ही एका दिशेने टाकताय सर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद आणि ह्यानंतर हॅलो चोवीस तास या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथे संपतो तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो चोवीस तास